चार प्राध्यापक जाधव केवी विषय इतिहास पाठीमागच्या भागामध्ये प्रकरण क्रमांक पाच या प्रकरण क्रमांक पाच मध्ये आपण भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ याची माहिती पाहिली. त्यामध्ये प्रार्थना समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज तसेच भारतातील काही समाजसुधारक त्या समाजसुधारकांनी धर्म सुधारणेसाठी केलेले प्रयत्न, त्यानंतर सयाजीराव गायकवाड आणि राजश्री शाहू महाराज या दोघांनी समाज सुधारणेसाठी केलेले प्रयत्नची माहिती पाहिली. तर यानंतरचं आपलं जे सहावं प्रकरण आहे त्या सहाव्या प्रकरणाचं नाव आहे वसाहतवादाविरुद्ध संघर्ष. जे भारतामध्ये वसाहतवादाविरुद्ध जे संघर्ष झाले या संघर्षाची माहिती आपणाला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. त्यामध्ये कोणकोणता भाग आपणाला पाहायचा आहे तर त्यामध्ये पहिल्यांदा पाहायचा आहे तो 1858 पूर्वीचे लढे, जे 1857 उठावा अगोदर 1858 पूर्वी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी उठाव झाले त्याची थोडक्यात माहिती. त्यानंतर पुढचा भाग आहे 1857 उठाव, त्या उठावाची कारणे, भारतात कोणकोणत्या ठिकाणी उठाव झाला, त्या उठावाचे परिणाम. त्यानंतरचा पुढचा भाग आपणाला पाहायचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय सभा. राष्ट्रीय सभा म्हणजे सध्याचा काँग्रेस पक्ष, या राष्ट्रीय सभेची स्थापना का झाली, कधी झाली, त्याची उद्दिष्ट काय होती त्याची माहिती. त्याच्यानंतर आपणाला या राष्ट्रीय सभेच्या कार्याच्या वेळी किंवा कार्यामध्ये जे दोन गट पडले, एक जहाल गट, एक मवाळ गट, या जहाल आणि मवाळ गटाची माहिती. त्यानंतर जहाल मवाळ गटानंतर सशस्त्र क्रांतिकारी लढे, जे ज्या सैनिकांनी किंवा स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढे उभारले त्याची माहिती. त्यानंतर महात्मा गांधीजींचं योगदान, जे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेली आंदोलनं, सविनय कायदेभंग असेल, छोडो भारत असेल, चले जाव असेल, यासारखी आंदोलनं आहेत, त्या आंदोलनाची माहिती. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी महत्त्वाचं कार्य केलं ते नेताजी सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस यांची आझाद हिंद सेना, त्या आझाद हिंद सेनेची माहिती. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आपणाला पाहायचा आहे तो म्हणजे 1942 चले जाव आंदोलन, ज्या आंदोलनामुळं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, अशा प्रकारचा भाग आपणाला या सहाव्या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. आता सुरुवातीला 1858 पूर्वीचे लढे, म्हणजे 1857 उठाव होण्यापूर्वी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी उठाव झाले, लढे लढले गेले त्याची माहिती आपणाला पाहिजे आहे. त्यामध्ये पहिला उठाव आहे तो म्हणजे गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली झालेला उठाव. आपण जर पाहिलं तर गोंदाजी व महिपा या भिल्ल जमातीतील लोकांनी उठाव केला आणि या उठावाचं नेतृत्व गोंदाजी व महिपा यांनी केलं. आता या भिल्ल लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव का केला तर खानदेश हा प्रदेश आहे, हा खानदेश प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला, हा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात देण्यास भिल्ल समाजातील लोकांनी विरोध केला, त्यामुळं इंग्रज आणि भिल्ल यांच्यामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये गोंदाजी व महिपा या दोघांनी या भिल्ल समाजाचे नेतृत्व केले. सातपुडा, सातमाळा आणि अजिंठा परिसरामध्ये त्रिंबकजी डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल समाजातील लोकांनी उठाव केला. तर इंग्रजांनी हा उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी भिल्ल लोकांना मिळणारी जी रसद होती, म्हणजे अन्नधान्य असेल, सैन्य असेल किंवा शस्त्रास्त्र असतील, ती रसद बंद केली. त्यामुळं
या भिल्ल लोकांचा उठाव यशस्वी होऊ शकला नाही. म्हणजे इंग्रजांनी भिल्ल लोकांचा उठाव मोडून काढला, त्यांना मिळणारी रसद होती ती बंद केली. त्यामध्ये कॅप्टन ब्रिग्ज नावाचा जो एक इंग्रज अधिकारी होता, या इंग्रज अधिकाऱ्याने या भिल्ल लोकांना मिळणारी जी रसद होती ती बंद केली. त्यामुळं गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला तो उठाव यशस्वी होऊ शकला नाही, किंवा इंग्रजांनी हा उठाव दडपून टाकला किंवा मोडून टाकला. त्यानंतरचा दुसरा उठाव आहे हरियाचा उठाव. आता हा उठाव सुद्धा भिल्ल समाजातील लोकांनी एकत्र येऊन हरिया याच्या नेतृत्वाखाली उठाव केला, परंतु हा उठाव सुद्धा इंग्रजांनी भिल्लांच्यावरती दडपण आणून त्यांना वेगवेगळी आमिषं दाखवून हा उठाव मोडून काढला. त्यामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या इंग्रज अधिकाऱ्याने भिल्ल लोकांचा हा उठाव मोडून काढण्यासाठी भिल्लांना वाट सरूंचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिली. जे पूर्वी लोक वाहन नसल्यामुळं पायवाटेनं जंगलातून चालत जात होते त्याला आपण वाटसरू म्हणतो. या वाटसरूंच्यावरती अनेक ठिकाणी हल्ले केले जात होते, दरोडेखोर मारहाण करत होते. म्हणून अशा वाटसरूंचे संरक्षण करण्याची जबाबदारी माउंट एल्फिन्स्टन याने या भिल्ल समाजातील लोकांच्याकडे सोपवली. त्याचप्रमाणे भिल्ल समाजातील लोकांना आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या प्रशासनामध्ये नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पेन्शन देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे या भिल्ल लोकांच्यावरती अनेक बंधनं कायदे घालून हा उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न केला किंवा हा उठाव मोडून काढला. म्हणजे ज्या पद्धतीनं गोंदाजी व महिपा या भिल्ल लोकांचा झालेला उठाव इंग्रजांनी वेगवेगळ्या मार्गांनी दडपून टाकला, त्याच पद्धतीनं हरियाच्या नेतृत्वाखाली झालेला उठावसुद्धा इंग्रजांनी मोडून काढला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर तिसरा उठाव आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील उठाव. तर सातारा जिल्ह्यातील उठाव जर आपण पाहिले तर सातारा जिल्ह्यामध्ये चित्तूर सिंग या रामोशी समाजातील व्यक्तीने इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. तर या उठावाच्या वेळी संतू नाईक आणि उमाजी नाईक या दोघांनी या उठावाचं नेतृत्व केलं. संतू नाईक आणि उमाजी नाईक यांनी पुण्याहून मुंबईकडे जाणारा जो सावकारी ऐवज आहे तो सावकारी ऐवज लुटला. त्याचप्रमाणे उमाजी नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्डे या ठिकाणी जो सरकारी तिजोरीतील खजिना होता तो खजिना लुटला. त्याचप्रमाणे उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्यावरती अनेक ठिकाणी सशस्त्र हल्ले करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. म्हणून इंग्रजांनी संतू नाईक आणि उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जो रामोशी समाजाचा उठाव झाला होता तो उठाव दडपून टाकण्यासाठी किंवा मोडून काढण्यासाठी इंग्रज सरकारने उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले. म्हणजे जी व्यक्ती उमाजी नाईक यांना पकडून देईल त्या व्यक्तीला 5,000 रुपयाचे बक्षीस दिले जाईल अशा प्रकारचं जाहीर केलं. त्याचप्रमाणे कोणत्याही भारतीय व्यक्तीने उमाजी नाईक, संतू नाईक किंवा चित्तूर सिंग यांना कोणत्याही प्रकारची मदत करू नये, जर मदत केली तर अशा व्यक्तीला शिक्षा केली जाईल, दंड केलं जाईल अशा प्रकारचं जाहीर केल्यामुळं भारतातील किंवा सातारा जिल्ह्यातील नाईक समाजातील लोकांनी चित्तूर सिंग, संतू नाईक किंवा उमाजी नाईक यांना मदत केली नाही. आणि या लोकांना स्थानिक लोकांच्याकडून मदत न मिळाल्यामुळं चित्तूर सिंग, संतू नाईक, उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जो नाईक समाजाचा उठाव झाला तो उठाव या कालखंडामध्ये होऊ शकला नाही असं आपणाला दिसून येत. त्याच्यानंतरचा
दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे याच कालखंडामध्ये एक दुसरा उठाव झालेला आहे तो म्हणजे पाईकांचा उठाव. आता पाईक कुणाला म्हटलं जात होतं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये ओडिसा राज्यामध्ये जे राजे होते त्या राजांचं जे खडे सैन्य होतं त्या खड्या सैन्याला पाईक असं म्हटलं जात होतं. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये ओडिसा प्रांतात राजे लोक स्वतःच्या संरक्षणासाठी खडे सैन्य पाळत होते, या खड्या सैन्याला पाईक असं म्हटलं जात होतं. आणि हे पाईक सैन्य होतं, या पाईक सैन्याचा खर्च भागविण्यासाठी इंग्रजांनी त्यांना मोफत जमिनी दिलेल्या होत्या. म्हणजे त्या जमिनी त्यांना कसायचा, आपला खर्च भागवायचा नाही. आणि युद्धाच्या वेळी राजाला जर मदत लागली तर राजाच्या बाजूने युद्धामध्ये सैन्याची मदत करायची, अशा प्रकारची जी पद्धत होती त्याला पाईक पद्धत म्हटलेलं आहे. आता या पाईक लोकांच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतल्या, त्यामुळं या पाईक लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. इंग्रजांनी हा उठावसुद्धा मोडून काढला. म्हणजे इंग्रजांनी वेगवेगळ्या धोरणांचा मार्गाचा अवलंब करून पाईकांचा उठावसुद्धा मोडून काढला. त्याचप्रमाणे या कालखंडामध्ये आणखीन दुसरा एक महत्त्वाचा उठाव झाला तो म्हणजे गडकऱ्यांचा उठाव. आता गडकरी म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये किल्ल्याचं रक्षण करणारी जी जमात होती त्या जमातींना गडकरी असं म्हटलं जातं. आता ही गडकरी जमात किल्ल्याचं संरक्षण करत होती, त्या किल्ल्याच्या संरक्षणाच्या मोबदल्यात राजे या लोकांना वेतन देत होते किंवा जमीन दान देत होते. इंग्रज अधिकाऱ्यांनी अशा गडकऱ्यांच्या जमिनी किंवा वेतन बंद केलं, जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या, त्यामुळं या गडकऱ्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. परंतु इंग्रजांनी मद्रासहून खास सैन्य बोलावलं किंवा मागवलं आणि त्या सैन्याच्या जोरावरती इंग्रजांनी गडकऱ्यांचा उठावसुद्धा मोडून काढला. तर अशा प्रकारे इंग्रजांनी 1858 पूर्वी, म्हणजे 1857 उठावापूर्वी भारतामध्ये जे वेगवेगळे उठाव झाले ते उठाव वेगवेगळ्या मार्गाने दडपून टाकले. त्यासाठी आता त्यामध्ये गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल समाजातील लोकांनी केलेला उठाव इंग्रजांनी दडपून टाकला, त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला. त्याचप्रमाणे हरियाचा उठाव, हरिया याच्या नेतृत्वाखाली भिल्ल लोकांनी उठाव केला, इंग्रजांनी हा उठावसुद्धा वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून, दडपशाहीचा अवलंब करून किंवा वेगवेगळी बंधनं घालून हा उठाव त्यांनी दडपून टाकला. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील चित्तूर सिंग याच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजातील लोकांनी उठाव केला, ज्या उठावाचं नेतृत्व संतू नाईक आणि उमाजी नाईक यांनी केलं, हा उठावसुद्धा इंग्रजांनी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून दडपून टाकला. त्याचप्रमाणे कोल्हापूर संस्थानातील गडकरी समाजातील लोकांनी उठाव केला, हा उठावसुद्धा इंग्रजांनी दडपून टाकला. त्याचप्रमाणे पाईक लोकांनीही इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. हे सर्व उठाव इंग्रजांनी वेगवेगळ्या मार्गाने दडपून टाकले असं आपणाला दिसून येत. यानंतरचा आपला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे 1857 उठाव, त्या उठावाची कारणे, उठावाचे परिणाम आणि भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हा उठाव झाला याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.